नमस्कार, मी तन्मय ढिल्लो. आता वेळ झाली ती मैदानावर फेरफटका मारण्याची, अर्थात स्पोर्ट्स 20 ची. सुरुवात करूया स्पोर्ट्स 20 ला. बंगळुरू टेस्टमध्येही भारतीय बॅट्समनना फॉर्म सापडलेला दिसत नाहीये. टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली तरी टीम इंडिया 189 रनमध्येच ऑल आउट झाली आहे. एकट्या के एस राहुलचा अपवाद वगळला तर एकाही बॅट्समनला हाफ सेंच्युरीच्या जवळही जाता आलेलं नाही. राहुलनं 90 रन केले, बाकी करुण नायरनं 26 रन केले. बाकी टीम फक्त हजेरी लावूनच परतली. भारताच्या एकाही बॅट्समनना टिकाव धरून खेळता आलं नाही. पुण्यामध्ये डावखुरा बॉलर ओकेफी भारतीय टीमसाठी कर्दनकार ठरला होता. यावेळी ओकेफीला एकच विकेट मिळाली, पण भारतीय बॅट्समन नॅथन लियॉनच्या स्पिनच्या जाळ्यात अडकले. त्याने चक्क 50 रनमध्ये 8 विकेट घेतल्यात. इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याची ही त्याची 7वी खेप आहे आणि आत्तापर्यंतची ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. येत्या 8 तारखेला BCCIचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा बंगळुरूमध्ये होणार आहे, पण या सोहळ्यावर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे बहिष्कार टाकला आहे. त्याचबरोबर पतोडी स्मृती व्याख्यानालाही असोसिएशनचे पदाधिकारी हजर राहणार नाही आहेत. BCCIचे CEO राहुल जोहरी यांनी असोसिएशनला आमंत्रण पाठवताना लोढा समितीच्या शिफारशींमध्ये बसतात अशाच पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांना हजर राहावं असं म्हटलं होतं. या पत्राला त्यांनी विरोध केला आहे. लोढा समितीनं केलेल्या शिफारसी पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी BCCIला अजून 4 ते 5 महिने लागतील असं त्यांच्याचकडून स्पष्ट करण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयानं BCCIचा कारभार हाकण्यासाठी विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीनंच ही मुदत मागितली आहे. एकदा अंमलबजावणी झाली की त्यानंतर कार्यकारिणीच्या नवीन निवडणुका होऊ शकतील. पाकिस्तान क्रिकेट असोसिएशननं सुपर लीग भरवताना सगळ्या लीग मॅच दुबईत खेळवल्या, पण फायनल मात्र लाहोरमध्ये खेळण्याचा निर्णय घेतलाय. 5 तारखेला ही मॅच लाहोरच्या स्टेडियमवर होणार आहे. आता ही मॅच यशस्वी करून दाखवण्याचं आव्हान पाक बोर्डासमोर आहे. ऑकलंडमध्ये 5व्या आणि शेवटच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडवर मात केली. या विजयासह सिरीजवर दक्षिण आफ्रिकेनं 3-2 कब्जा केला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेली न्यूझीलंडची टीम 149 रनमध्ये ऑलआउट झाली. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेनं 33 ओव्हरमध्येच विजय मिळवला. यावेळी 3 विकेट घेणाऱ्या कगिसो रबाडाला मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यात आलाय. तीन मॅचच्या सिरीजमधील पहिल्याच वन डेत इंग्लंडच्या टीमनं वेस्ट इंडिजचा 45 रन्सनी पराभव केला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या इंग्लंडच्या टीमनं 297 रनचं टार्गेट विंडीजला दिलं. दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम 251 रन्समध्येच ऑलआउट झाली. इंग्लंडकडून 107 रन्सची खेळी खेळणारा कॅप्टन इयन मॉर्गन यावेळी मॅन ऑफ द मॅच खिताबानं गौरवण्यात आलाय. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरला फॅन्सनी घेराव घातला. वॉर्नर टेस्ट मॅच सिरीजसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. यावेळी बंगळुरूमध्ये मुलगी इवी आणि पत्नी कँडीसोबत तो फिरायला निघाला होता. यावेळी त्याच्या भारतीय फॅन्सनी त्याला घेराव घातला. हॉकी मालिकेत भारतीय महिला टीमनं सलग 2रा विजय मिळवला. या मॅचमध्ये भारतानं बेलारुसचा 2-1 पराभव केला. भारताची स्टार स्ट्रायकर राणीनं 19व्या मिनिटाला तर लार्सेस्मिनने 60व्या मिनिटाला गोल करत भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान 5 हॉकी सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 आघाडी घेतली आहे. ISSF नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या अंगदवीर सिंग बाजवाला ब्रॉन्झ मेडल मिळालंय. मिश्र सांघिक गटात अमेरिकेच्या गेली डूनच्या साथीनं खेळताना त्यानं हा विजय मिळवला. यामध्ये 2 वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंना जोडी बनवण्याची संधी मिळाली. मात्र ही स्पर्धा फक्त चाचणीसाठी असल्यामुळे तिला अधिकृत वर्ल्ड कप स्पर्धेचा दर्जा देण्यात आला नाही. येत्या 7 मार्चपासून ऑल इंडिया ओपन स्पर्धेला सुरुवात होते. यामध्ये भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि PV सिंधू भारताचा प्रतिनिधित्व करणार आहेत. जर्मन ओपन ग्रांप्री स्पर्धेतून भारताचा बॅडमिंटनपटू के श्रीकांत आउट झाला. चीनचा ऑलिम्पिक विजेता शेन लॅगोनं त्याचा पराभव केला. 21-19, 22-20 अशा फरकानं त्यानं श्रीकांतचा पराभव केला. स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदालनं मेक्सिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. सेमीफायनलमध्ये नदालनं क्रोशियाच्या मरिन सिलिकचा पराभव केला. त्यानं 6-1, 6-2 अशा सरळ 2 सेट्समध्ये सिलिकवर विजय मिळवला.
मेक्सिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या सॅम क्वेरीनं धडक दिली. सेमीफायनलमध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाच्या निक कुर्गियसचा पराभव केला. सॅमनं 3-6, 6-1, 7-5 अशा फरकानं हा विजय मिळवला. महिला प्रोफेशनल गोल्फ टूर 2017 खिताब भारताची गोल्फर अमनदीप दालनं पटकावलाय. या सत्रातला हा तिचा दुसरा खिताब आहे. या स्पर्धेत थाई गोल्फर वालाइका सातारकरला दुसरं स्थान मिळालं, तर गुडगावच्या गौरिका बिनशोई आणि दिल्लीच्या वाणी कपूरला 215 स्कोरसह तिसरं स्थान मिळालं. दोन हजार 2018 फुटबॉल वर्ल्ड कप पात्रतेसाठी अर्जेंटिनाची टीम या महिन्यात चिली आणि बोलिव्हियाबरोबर खेळणार आहे आणि या मॅचसाठी लायनल मेस्सी टीमचा कॅप्टन असेल. मेस्सीच्या डोक्यातून निवृत्तीचा विचार निघून गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपल्याला सेरेना विल्यम्स विरुद्ध व्हिनस विल्यम्स अशी लढत बघायला मिळणार आहे. 36 वर्षीय व्हिनसनं फायनल गमावली, पण ग्रँडस्लॅम खेळण्याची तिची इच्छा अजूनही कायम झालेली नाही. उलट फायनल प्रवेशानंतर ती वाढली आहे, एवढ्यात निवृत्त होण्याचा विचार नाही असं तिनं स्पष्ट केलंय. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू सर्जिओ अग्रो मँचेस्टर सिटी क्लबमध्ये कायम राहील अशी अपेक्षा कोच गार्डिओलानं व्यक्त केली आहे. नुकतंच अग्रोनं एका मुलाखतीत क्लबनं अजून आपल्याला विचारणा केलेली नाही असं म्हटलं होतं. त्याचा करारही पुढच्या 3 महिन्यात संपतोय. बार्सिलोना टीमचे कोच लुई एनरिके यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बार्सिलोना टीमला धक्का बसलाय. लुई एनरिके यांनी 3 वर्ष हे पद सांभाळलं. बार्सिलोनाचे कोच लुई एनरिके यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावर चर्चा सुरू आहे. यासाठी आर्सेनलचे सध्याचे कोच वेंगर यांचं नाव चर्चेत होतं, पण आपण आर्सेनल सोबतच करार सुरू ठेवण्याची शक्यता जास्त असून बार्सिलोना टीमचा कोच बनण्यात इंटरेस्ट नसल्याचं वेंगर यांनी स्पष्ट केलंय. स्पोर्ट्स 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.